नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. या विधानसभा निवडणुका ज्या झाल्या, या निवडणुकांच्या संदर्भात मी अनेक व्हिडिओ माझे बनवलेले होते. माझे लेख प्रसिद्ध झालेले आहेत, प्रकाशित झालेले आहेत. ब्लॉगवर मी सातत्याने लिहित होतो आणि माझं पुस्तकही प्रकाशित झालं होतं. त्या निवडणुकीच्या निकालासंबंधी जे मी अंदाज व्यक्त केले होते ते चुकीचे ठरले हे सत्य आहे. आणि निवडणुकीचे निकाल हे EVMमुळे खोटे ठरले वगैरे असं बोलणारा मी मूर्ख माणूस नाही आहे. त्यामुळे जे सत्य आहे आकडे स्वीकारावे लागतात आणि मग कुठे चुकलं हे शोधावं लागतं, जे बहुधा मी सोडून इतर लोक करतच नाहीत. त्यांच्या दृष्टीने मग कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असतं. त्यामुळे आपला पराभव झाला किंवा आपला अंदाज चुकला की EVMमुळे झालं, ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, वंचितमुळे झालं किंवा मनसेमुळे झालं वगैरे वगैरे सांगितलं जातं. मी तसं काही करत नाही, कारण मला निवडणुकांचा अभ्यास करायचा असतो. जनरली असं असतं की कुठल्याही बाजूचे लोक असोत, भाजपच्या बाजूचे असोत, काँग्रेसच्या बाजूचे असोत, शिवसेनेचे असोत किंवा वंचितच्या बाजूचे असोत, राष्ट्रवादीचे असोत, त्यांना आपल्याला आवडणारं ऐकायचं असतं. ऐकलेलं आवडतं असं नाही आहे, त्यांना आवडणारं ऐकायचं असतं. त्यामुळे भले ते पडलं, आपला पक्ष पडला, आपल्या पक्षावर चुका झाल्या, तरी त्याच्यावर पांघरून घालणं चालू असतं. माझं तसं नाही आहे, मला कुठलाही पक्ष आवडतो असं नाही. भाजप किंवा शिवसेना मला आवडतात हे व्यक्तिगत भाग आहे, पण विश्लेषण करताना मी अतिशय काटेकोर असतो. मग तरीही माझा अंदाज का चुकला, चुकला तो चुकला हे कबूल केलं पाहिजे. कारण ती चूक झाकायला गेलो तर मी पुढच्या चुका करत जाणार, जे मेनलाईन मीडिया सातत्याने करत आला. माझा हा अंदाज हा लोकसभेच्या निकालावर आधारित होता. आणि दुसरी गोष्ट अशी असते की विराट कोहली कसा खेळेल, त्याची काय शैली आहे, त्याची काय कुवत आहे, हे गणित मांडून आपण पुढच्या सामन्याची भाकिदं करत असतो. पण सामान्य बुद्धीची माणसं असतात किंवा ज्यांना फक्त त्या खेळाची मजा घ्यायची असते, त्यांच्या दृष्टीने जो त्यावेळेला जोरदार फटकेबाजी करतो तो त्यांना आवडतो आणि मग तो कसा महान आहे ह्याची गुणगानं चालतात. पण ही विश्लेषकांची असू नये, विश्लेषकांना अंदाज बांधता आले पाहिजेत. ते चुकले तर का चुकले ह्याची आपलं सगळं आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे. माझा स्वभाव तसा आहे. हे कशी असते गंमत तुम्हाला सांगतो की T20चे जे पहिली स्पर्धा 2008 झाली दक्षिण आफ्रिकेमध्ये, तिथे इंग्लंड विरुद्धच्या एका सामन्यात युवराज सिंगने एका षटकातल्या 6 चेंडूवर षटकार मारले आणि त्याचं प्रचंड कौतुक गुणगान चालू होतं. म्हणजे त्याचं एवढं गुणगान चालू होतं की पहिल्यांदाच कर्णधार झालेल्या धोनीने ती पहिली वहिली T20ची स्पर्धा ही भारताला जिंकून दिली. तो कर्णधारही झाकोळला गेला. वास्तविक त्याचं कौतुक एवढ्यासाठी होतं की त्याच्या काही महिने आधी वेस्ट इंडिजमध्ये मर्यादित षटकांची विश्वचषक स्पर्धा झाली होती आणि त्याच्यामध्ये भारत बाद फेरी पण गाठू शकला नव्हता. प्राथमिक फेरीतच द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बाद झाला होता. अशा वेळेला अगदी नौखा असलेला धोनी, त्याला कर्णधार करण्यात आलं आणि त्याच्याकडे एक नवी टीम देण्यात आली की ज्यातून सचिन, तेंडुलकर, गांगुली वगैरे असे सगळे जाणते खेळाडू बाजूला ठेवलेले होते. आणि तरीही धोनीने ती स्पर्धा जिंकून दाखवली होती. हे खरं त्याची गुणवत्ता होती. पण त्या 6 चेंडूवर 6 षटकार याच्यासमोर धोनी इतका झाकोळला गेला होता की सगळीकडे युवराजचं कौतुक चालू होतं. आता त्या गोष्टीला जवळजवळ 10 काळ उलटून गेला आहे. धोनी अजूनही रिलेव्हंट आहे, युवराज कुठे आहे असा प्रश्न पडतो. पण ही क्रिकेटचा जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी जी गोष्ट आहे. बाकीचे जे क्रिकेट गंमत म्हणू बघतात, आनंद म्हणू बघतात, मनोरंजन म्हणू बघतात, त्यांच्यासाठी ते षटकार महत्त्वाचे असतात. आताही तुम्ही बघाल विराट कोहलीची किती 26-27 षटकं झाली. पण गेल्यात कुठच्या त्या आपल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये लागोपाठ रोहित शर्मा षटकं ठोकत चालला आहे, तर त्याचं एवढं गुणगान चाललं आहे की विराट कोहली कुठल्या कुठे झकला, कारण त्याची षटकं नाही झाली. ही अपेक्षा अशीच असते, अपेक्षा ज्याला आपण म्हणतो की जो चांगलं करतो त्याने अधिक चांगलं करून दाखवावं. तो गेल्या वेळेपेक्षा थोडा मागे आला तरी त्याचे निर्भत्सना अधिक होते.
त्यापेक्षा एक 5-25-50 रन्स काढणारा असतो तो टिकून राहतो, त्याच्यावर टीका पण होत नाही, त्याचं कौतुक पण होत नाही. त्यामुळे विश्लेषण करताना हे करून चालत नाही. गंमत अशी की विराट कोहली चॅम्पियनशिप स्पर्धा आपण बघितली होती की पाकिस्तानसारखा दुबळा संघ होता, नवा कर्णधार होता, अगदी त्यांना आधीच्या बाद फेरी ज्या झालेल्या होत्या त्या काय प्राथमिक फेऱ्या त्याच्यात आपण हरवलेलं होतं, अतिशय नामुष्कीने त्यांना हरवलेलं होतं. पण अंतिम सामना आला तेव्हा आपल्या सगळ्या आपल्याकडचे जे चॅनेल्स आहेत ह्या चॅनेल्सनी एक खेळ केला की पाकिस्तानी चाहते पाकिस्तानी पत्रकार यांनाही आपल्या कार्यक्रमात बोलवलं होतं आणि त्यांची टिंगल गेली होती की भारतासमोर अंतिम फेरीत पाकिस्तान टिकूच शकत नाही. पण मित्रांनो, ही अपेक्षा होती. त्याप्रमाणे रोहित शर्मा असेल किंवा आपले बॉलर्स असतील, विराट कोहली असेल, हे खेळू शकले नाहीत आणि पाकिस्तानसमोर अतिशय दुर्दैवी पराभव भारताचा झाला होता आणि मग भारतीयांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. तो अपेक्षा भंग होता. पाकिस्तानचा विजय असण्यापेक्षा आपल्या खेळाडूंनी केलेला आपला अपेक्षा भंग होता. आता ते अपेक्षा का बाळगली, ते यांच्याकडे पोटेन्शियल आहे, त्यांची पात्रता आहे, त्यांची क्षमता आहे, पण त्या क्षमतेनुसार त्या सामन्यात तो खेळाडू खेळला नाही तर बाहेर बसून त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणारे असतात, त्यांचा अपेक्षा भंग होतो. तेव्हा माझाही या निवडणूक निकालाने अपेक्षा भंग केलेला आहे. आजही मी ठाम आहे की ज्या परिस्थितीत युती किंवा आघाडी होती त्याप्रमाणे लढती झाल्या असत्या तर भाजपने 220 आकडा नक्की पार केला असता. माझ्या गृहित्यामध्ये गल्लत कुठे झाली की मी जेव्हा जुलैमध्ये पुस्तक लिहिलं किंवा त्याच्यानंतर मी फॉलो करत होतो, लिहित होतो, त्या काळात भाजपनेमध्ये प्रचंड बंडखोरी होईल ही मी अपेक्षा केली नव्हती. भाजपला हरवलं ते पवारांनी नाही हरवलं, म्हणजे पवारांनी लढून हरवलं नाही किंवा काँग्रेस न लढता देखील आपल्या जागा टिकवू शकली म्हणून भाजपच्या जागा कमी झाल्या असं मी मानत नाही. भाजपला सगळ्यात मोठा दणका दिला असेल तो त्यांच्याच बंडखोरांनी, किंवा भाजप आणि शिवसेनेने छुपेपणाने एकमेकांच्या उमेदवारांच्या विरोधात जे उमेदवार केले उभे त्यांनी त्याला दणका दिला आहे त्या युतीला. हे जर युतीमध्ये बंडखोरी झाली नसती तर मग काय निकाल आला असता याची कल्पना करा, आणि त्याच्यासाठी मग निकालांच्या आकडेवारीत जायला लागतो. मित्रांनो, मतदानाचे आकडे आणि टक्केवारी जागा सोडून द्या, आकडे जे प्रत्यक्ष मताचे आकडे कुठच्या पक्षाला किती मतं पडली आणि प्रत्येकाच्या वाट्याला किती टक्केवारी आली हे बघितलं तर मी काय म्हणतो त्याचा अर्थ कळेल. एक तर एक उमेदवार किंवा एक पक्ष जिंकतो त्याच्या खालोखाल असतो, त्याने स्पर्धा केली किंवा टक्कर दिली असं म्हणतात. या विधानसभा निवडणुकीत 2 नंबरचा पक्ष कुठचा आहे? ना काँग्रेस आहे, ना शिवसेना आहे, ना राष्ट्रवादी आहे. 2 नंबरचा पक्ष, 1 नंबर पक्ष कुठला आहे तर भाजप आहे. त्याला 1,60,00,000 अशी काहीतरी मतं मिळाली आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर इतर म्हणजे अपक्ष आहेत त्यांना 1,02,00,000 मतं मिळाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी आहे ज्याला 97,00,000 मतं मिळाली आहेत. त्यामुळे भाजपला कोणी दणका दिला तर तो बंडखोरांनी दिला, आणि म्हणून माझा अंदाज चुकला तो तिथे चुकला की एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिवसेना यांचे बंडखोर उभे राहतील आणि आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना पाडायला मदत करतील हे माझ्या डोक्यात आलं नाही, किंवा मी जेव्हा लिहिलं तेव्हा हे कुठच्याही चित्रात नव्हतं. आणि मतदानाचा दिवस जवळ आला तेव्हाही माझ्या डोळ्यासमोर हे स्पष्ट चित्र नव्हतं की कुठे किती बंडखोर उभे आहेत, कोणाच्या विरुद्ध किती, कारण मी एक एकांडा शिलेदार आहे. माझ्याकडे कुठचं रिसर्च डिपार्टमेंट चॅनेलच्या संपादकाकडे किंवा वर्तमानपत्राच्या संपादकाकडे जसा स्टाफ असतो असा कुठलाही नाही. मी स्वतः वाचन करतो, स्वतः आकडेवारीचा अभ्यास करतो, मला कोणाचंही असं डिपार्टमेंट नाही आहे की जे मला रेडीमेड आकडे देईल. त्यामुळे माझा अंदाज जो फसला आहे आणि तो फसला आहे हे मी मान्य करताना अजिबात लाजणार नाही, पण मला जर फसवलं असेल तर ते बंडखोरांनी फसवलं आहे. आणि फडणवीस असोत किंवा उद्धव ठाकरे असोत त्यांची फसगत जी झाली आहे ती त्यांच्या बंडखोरांमुळे झाली आहे. फक्त बंडखोरांना दोष देऊन त्या दोघांना सुटता येणार नाही, मी सुटू शकतो, त्यांना नाही सुटता येणार.
कारण आपल्या पक्षात बंडखोरी होऊ शकते हे त्या दोघांनाही माहिती होतं. म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज भरायचा दिवस संपण्यापर्यंत देखील आपल्या कुठल्या जागा आहेत, किती जागा कोणाच्या हे सुद्धा जाहीर केलं नव्हतं. याचा अर्थ बंडखोरीची भीती त्यांना होती, ती एक महिना आधी होती. आणि त्यांनी जर ती बंडखोरी थोपवायचा प्रयत्न केला नसेल तर त्याला मी फसगत म्हणणार नाही, त्याला गाफील राहणं म्हणतो. आणि गाफील राहण्याची किंमत त्यांनी मोजलेली आहे. त्यामुळे माझा अंदाज का चुकला ह्याचं मी खुलासा दिला. आणि मी पण माणूस आहे, चुकण्यात काय मला त्याची लाज वाटत नाही. प्रश्न इतकाच असतो की विश्लेषण करताना आपली चूक मान्य करायची तयारी असली पाहिजे, जी मी कायम ठेवलेली आहे. तर हा खुलासा माझा अंदाज कुठे फसला याच्यासाठी आहे. बाकीचं विश्लेषण मी वेगवेगळ्या व्हिडिओतून करणार आहे. आत्ता इतकंच, नमस्कार.